गेल्या हजारो वर्षांपासून अन्नाचे किण्वन हा सर्वसाधारण प्रघात आहे, ज्यात नैसर्गिकरित्या किंवा मुद्दाम घातलेल्या सूक्ष्मजीवांमुळे रासायनिक किंवा पोत बदलण्याची क्रिया होऊन दुसरा पदार्थ तयार होतो. किण्वन क्रियेने या खाद्यपदार्थांमध्ये विलक्षण आनंददायी स्वाद आणि वास निर्माण होतो. पहिलं दुग्धजन्य उत्पादने, दुसरी बेकरी उत्पादने आणि इतर किण्वन केलेले पदार्थ. दुग्धजन्य उत्पादने किंवा डेअरी उत्पादने, जगभरात सुमारे 400 वेगवेगळी दुधाची उत्पादने बनवली जातात. त्यामध्ये दही, ताक, योगर्ट, चीज आपल्याला माहिती आहेत. दही आणि ताक ही परंपरागत दुधाची किण्वन करून बनवलेली भारतीय उत्पादने आहेत, जी नैसर्गिकरित्या प्रोबायोटिक असतात. योगर्ट हे पाश्चराइज दुधापासून व्यावसायिक पातळीवर बनवलेले दह्याचे रूप आहे. चीज हे किण्वन केलेल्या दुधाचे युरोपीय उत्पादन आहे. वर सांगितलेल्या सर्व पदार्थांच्या उत्पादनामध्ये दुधाचे दही बनवण्याची क्रिया तीच असते, ज्यात कोमट दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड जीवाणू किंवा LAB स्टार्टर कल्चर म्हणून घातले जातात. LAB मध्ये लॅक्टोबॅसिलस स्पेसीज, लॅक्टोकोकस स्पीसीज, ल्युकोनोस्टॉक स्पीसीज, स्ट्रेप्टोकोकस स्पीसीज जीवाणू असतात. LAB दुधातील लॅक्टो शर्करेचं किण्वन करून लॅक्टिक ऍसिड आणि डाय ऍसिटिल व ॲसिटॅल्डिहाइड बनवतात, ज्यामुळे दह्याला विशिष्ट स्वाद येतो. मराठीत आपण घरगुती दही बनवताना विरजण लावणे किंवा हिंदीमध्ये दही जमाना असं म्हणतो. विरजण म्हणजे अजून काही नसून आदल्या दिवशीच्या दह्याचा भाग, ज्यामध्ये नवीन तयार होणारे जीवाणू असतात, जे पुढचे दही बनवण्यासाठी स्टार्टर कल्चर म्हणून वापरले जातात. घरी बनवलेल्या दह्यामध्ये मिश्र LAB असतात, तर औद्योगिक प्रमाणावर योगर्ट बनवताना एक दोन निवडक प्रकारचे LAB असतात. काही योगर्ट मिश्र असतात किंवा पाश्चराइज फळांचा गर घालून फ्रूट योगर्ट केलेले असतात. चीज बनवताना स्टार्टर कल्चर घातल्यानंतर जनावरांच्या अन्न मार्गातून मिळणारे रेनेट विकर किंवा बुरशीपासून मिळणारे प्रोटीज विकर मिसळले जातात. आजकाल जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे चीज बनवले जाते. साधारणतः लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस हे स्टार्टर कल्चर सुरुवातीला दही बनवण्यासाठी वापरतात. दही निवळीपासून वेगळे केल्यावर केल्या जाणाऱ्या पायऱ्या अशा: कापणे, धुणे, रगडणे, मीठ घालणे इत्यादी. शेवटी टिकवण्याची प्रक्रिया चीज बनवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची असते, जी मऊ चीजपासून खूप कडक अशा चीजच्या प्रकाराप्रमाणे 5 ते 16 महिने असू शकते. एक ओळखीचं चित्र आहे, ज्या त्रिकोणी चीजचा बुडबुड्यासारखी भोके असलेला तुकडा तुम्ही टॉम अँड जेरीमध्ये पाहिलाय का? याला स्विस चीज म्हणतात. विशिष्ट भोके असणे हे स्विस चीजचे वैशिष्ट्य आहे. टिकवण्याच्या क्रियेमध्ये घातलेल्या प्रोपिओनो बॅक्टेरियम स्पेसीज याच्यामुळे स्वाद आणि वात बनतो, ज्यामुळे चीजमध्ये भोके तयार होतात. अजून एक प्रकार म्हणजे ब्लू चीज, ज्यामध्ये पेनिसिलियम स्पेसीजचे बीज टिकवण्याच्या क्रियेमध्ये घातले जातात. इटलीचे पार्मिसन चीज खूप कठीण असते, ज्याला पकण्यासाठी 12 ते 16 महिने लागतात. प्रोबायोटिक्स, दुग्धजन्य किण्वन केलेल्या उत्पादनात क्रियाशील जीवाणू असतात, जे आतड्यामधील सूक्ष्मजीवांना स्थिर करतात, त्यामुळे आरोग्य चांगले राहते. लॅक्टोबॅसिलसच्या बरोबर बायफिडो जीवाणू प्रोबायोटिक्सच्या क्षेत्रात वेगाने वाढ करण्यासाठी वापरतात. सूक्ष्मजीव आहारामध्ये घेतल्याने मुख्य पौष्टिक मूल्ये मिळून शिवाय आरोग्य सुधारण्यास मदत होते. आरोग्यासाठीचे फायदे नक्की किती होतात हे अजून निश्चित माहीत नाही, पण लॅक्टोज सहन न करणे, सीरम मज्जापेशी जाल कमी करणे आणि बहुधा कॅन्सरचा अटकाव यासाठी उपयोग होतो. बेकरी उत्पादने, बेकरचे किण्व किंवा यीस्ट हे सूक्ष्मजैविक बायोमासचे उदाहरण आहे. ते संक्षिप्त किंवा सक्रिय आणि सुके अशा स्वरूपात उपलब्ध असते. तुमच्यापैकी काहींनी घरी बेकिंग करताना पाहिले किंवा वापरले असेल. ब्रेड हे सर्वात प्राचीन मानवी अन्न आहे आणि ते यीस्टच्या एका प्रकारच्या बुरशीच्या सहाय्याने बनवले जाते. ब्रेड बनवताना यीस्टची वाढ ऑक्सिश्वसन परिस्थितीमध्ये केली जाते, ज्यामुळे कार्बन डायऑक्साईड जास्त होतो आणि कमीत कमी अल्कोहोल तयार होते. बेकरचे किण्व किंवा यीस्ट सॅक्रोमायसिस सेरिवेसी कणकेमध्ये घातले जाते, ज्यामध्ये माल्टेज आणि इन्व्हर्टेज विकरे असतात आणि पीठ फुगते. यीस्टमुळे बनलेला कार्बन डायऑक्साईड ब्रेड हलका बनवते. इतर किण्वन केलेले पदार्थ, सावरक्रॉट किंवा आंबट कोबी सुकलेल्या तुकडे केलेल्या कोबीपासून बनवतात. या उत्पादनासाठी ल्युकोनोस्टॉक मेसेंटेरॉइड्स आणि लॅक्टोबॅसिलस प्लॅनेटॅरियम या मुख्य सूक्ष्मजीवांची मदत होते.
त्यांनी बनवलेले लॅक्टिक ऍसिड समाधानकारक आंबट चव देते. काही फळे आणि भाज्यांपासून लोणची बनवली जातात. ती नैसर्गिक पृष्ठभागांवर वाढणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या नैसर्गिक किण्वन प्रक्रियेने बनतात. सोडियम क्लोराईड किंवा नेहमीचे मीठ बाकीच्या मसाल्यांबरोबर मिसळले जाते, ज्याची तीव्रता 5 ते 16% असते. मीठ नको असलेल्या जीवाणूंची वाढ थांबवते. किण्वन प्रक्रियेस 10 ते 12 दिवस लागतात. ल्युकोनोस्टॉक मेसेंटेरॉइड्स, लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस आणि लॅक्टोबॅसिलस प्लॅनेटॅरम यांची वाढ होते. हे सूक्ष्मजीव किण्वन प्रक्रियेत महत्वाची भूमिका निभावतात, जिथे कर्बोदकांचे लॅक्टिक ऍसिडमध्ये रूपांतर होते. कधी कधी लोणच्याचा दर्जा चांगला करण्यासाठी नैसर्गिक सूक्ष्मजीव मारले जातात आणि मग लॅक्टोबॅसिलस प्लॅनेटॅरमचे शुद्ध कल्चर वापरून किण्वन केले जाते. हा उपायोजित आणि औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राबद्दलचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजले असेल की प्रसिद्ध फ्रेंच शास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्राच्या संशोधकांपैकी एक लुई पाश्चर त्यांनी असे म्हटले होते की असीम छोट्या जीवांची भूमिका अमर्याद मोठी असते.